पोलीस पाटील पद सरल सेवा भरती दोन हजार तेवीस, माड़ा पोलीस पाटील पदासाठी अर्ज करण्याची मुदत पाच ऑक्टोबर पर्यंत वाढवली उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी यांच्याकडून चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस अन्वये पोलीस पाटील पद सरळ सेवा भरती दोन हजार तेवीसचा चा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यामध्ये ज्या व्यक्तीस पोलीस पाटील म्हणून काम करण्याची इच्छा आहे त्यांनी आपले अर्ज अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय माढा विभाग कुर्डुवाडी येथे समक्ष सादर करण्याबाबत कळवण्यात आले होते तथापि जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडील आदेश सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस अन्वये अनंत चतुर्दशीची अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीची स्थानिक सुट्टी जाहीर केली एकोणतीस सप्टेंबर ते दोन हजार ऑक्टोबर दोन हजार सलग शासकीय सुट्ट्या आल्याने अर्जदारास पुराव्याची कागदपत्रे विहित मुदतीत जमा करणे शक्य होणार नाही ही बाब निदर्शनास आली तरी उमेदवारास अर्ज करण्याची मुदत वाढवणे आवश्यक आहे त्यामुळे सुधारित जाहीरनामा प्रसिद्ध करून त्याद्वारे माढा उपविभागातील माढा व करमाळा तालुक्यातील पोलीस पाटील भरतीमधील गावातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की त्यांनी आपले अर्ज तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ऐवजी पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग कुर्डवाडी यांच्या कार्यालयात समक्ष सादर करावेत या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस पाटील निवड समिती दोन हजार तेवीसचे चे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी माढा प्रियांका आंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकांना कळवले आहे सप्टेंबर रोजीच्या जाहीरनाम्यातील इतर कोणताही बदल नाही असेही नमूद करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला चॅनल करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका